नमस्कार मित्रांनो, काल आपण आपल्या कालच्या टॉपिक मध्ये विषय बघितला की रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय, तर कशा प्रकारे भारताने रुपयाचं अवमूल्यन केलं. रुपयाचं अवमूल्यन जे केलं ते भारताने 49, 66 आणि 91 आणि 91 तीन वेळा हे रुपयाचं अवमूल्यन केलं, आणि अवमूल्यन करून जाणीवपूर्वक भारताच्या रुपयाची किंमत पाडली. कशा करता पाडली आपण ते पण बघितलं. त्यामुळे भारताचं निर्यात वाढावं, आयात कमी व्हावं या उद्देशाने ते केलं गेलं होतं. तर नेमका आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हा विनिमय दर नेमका कसा ठरवला जातो, म्हणजे चलनाचा जो विनिमय दर असतो तो कसा ठरतो बा, म्हणजे $1 बरोबर 70 रुपये हे कसं ठरवलं, याला कोणती पद्धत आहे, कशावरून तुम्ही हे ठरवत असता. मग हे बाजार भावानुसार ठरवतात की स्थिर असते की मुक्त असते की दोघांचा एकत्र समावेश असतो. तर ह्या संबंधीची आपण बाब आज पाहणार आहोत. वास्तविक चलनाचा जो विनिमय दर असतो हा विनिमय दर बाजार भावानुसार काढला जातो, किंवा स्वतः जो देश असतो ना तो स्वतः देश ठरवत असतो, किंवा IMF मार्फत चलनाचा विनिमय दर ठरला जातो. परत बघा पुन्हा मार्फत ठरला जातो, एकतर IMF, एकतर बाजार भाव, एकतर स्वतः तो देश. बाजार भाव म्हणजे मार्केटचं जे एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे त्याच्या अंतर्गत, ठीक आहे. यानुसार चलनाचा विनिमय दर ठरवण्याच्या जगामध्ये 3 पद्धती अस्तित्वात आहेत. या 3 पैकी कोणती एक पद्धत वापरत असतात. आता चलनाच्या विनिमय दराच्या 3 पद्धतीमध्ये एक आहे स्थिर पद्धत, दुसरी आहे मुक्त पद्धत, आणि तिसरी पद्धत जी आहे ती स्थिर प्लस मुक्त पद्धत. या 3 पद्धतीच्या आधारावर चलनाचा विनिमय दर म्हणजे $1 बरोबर किती रुपये किंवा जे काही दर आहे तो दर ठरवला जात असतो. यालाच नियंत्रित दर असं सुद्धा संबोधल्या जाते. हे स्थिर प्लस मुक्त यांचं एकत्रीकरण. आता कसं होतं, भारत हा स्वातंत्र्यामध्ये होता आणि 1947 पर्यंत भारतावर आधिपत्य होतं इंग्रजांचं. आता भारतावर इंग्रजांचं आधिपत्य असल्याच्या कारणामुळे काय होतं, तो ऑब्व्हियसली भारताचा व्यापार हा पाऊंडच्या नुसार चालायचा. पाऊंड हे इंग्लंडचं चलन. आता पाऊंडच्या नुसार चालायचा म्हणून 1948 पर्यंत भारताने ही पद्धत वापरून पाऊंडचा आधार घेतला. पाऊंडच्या आधारावर त्याला सुरुवात केली. वास्तविक स्थिर पद्धत मध्ये नवीन काय सुरू केले आहे माहिती असेल तर, 5 देशांचे मुख्य जे प्रमुख देश आहे यांचं वर्चस्व आहे व्यापारामध्ये, ते 5 देशांचे चलनांचं 5 देशांचे चलन घेऊन एक बास्केट तयार करतात, आणि त्या बास्केटच्या आधारावर हा विनिमय दर ठरवला जात असतो. चलनाचा विनिमय दर हा 5 देशांच्या बास्केटच्या आधारावर ठरवला जात असतो. 1948 पर्यंत भारताचा जो विनिमय दर आहे तो पाऊंडच्या स्वरूपात ठरवत होता. 1948 पासून भारताने आपली पद्धत चेंज करून 1948 ते 1975 पर्यंत भारताने डॉलरच्या तुलनेमध्ये आपलं विनिमय दर करायला सुरुवात केली. म्हणून मी तुम्हाला काल जे सांगितलं की अवमूल्यन, तर भारताने हे 49 आणि पुढे जे 66 अवमूल्यन केलं ते डॉलरमध्ये केलं होतं, आणि 1991 मध्ये भारताने अवमूल्यन केलं ते मुख्यतः जे मुख्य चलन आहे जगातले 5 त्यासंबंधी केलं. म्हणजेच इथंच आपली एक आणखी पॉईंट क्लिअर होतो की तो म्हणजे मग 1975 च्या पुढे 1991 पर्यंत
भारताने प्रमुख पाच चलन जगातले जे आहेत त्यांच्या आधारावर भारत चलनाचा विनिमय दर ठरवत होता, म्हणजे सुरुवातीला विनिमय दर ठरवत होता कशावरून, पाऊंड, मग ठरवत होता डॉलरवरून, मग ठरवायला लागला 1991 पर्यंत पाच चलनाच्या आधारावर। ही आहे चलनाचा विनिमय दर ठरवणारी स्थिर पद्धत, स्थिर पद्धतीच्या आधारावर काढले जाते। ही पद्धत पाच देशांच्या चलनाच्या बास्केटच्या आधारावर केली जाते आणि 91 पर्यंत भारत पाच चलनाचा बास्केटचा आधार हा घेत होता। दुसरी पद्धत जी आहे तिला मुक्त मागणी व पुरवठानुसार पद्धत म्हणतात, म्हणजे त्या देशाच्या चलनाची मागणी किती आहे आणि त्या देशाच्या चलन जे आहे त्याचा पुरवठा किती आहे, त्या मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर त्या देशाचा चलनाचा विनिमय दर म्हणजे एक डॉलर म्हणून किती रुपये हा दर ठरवणे, ही पद्धत मुक्त पद्धत सुद्धा वापरल्या जाते। इंग्लंड, अमेरिका यासारखे जे प्रगत देश आहे ते प्रगत देश या पद्धतीचा वापर करतात, म्हणजे ज्यांचं पाच चलनांचं बास्केट आहे अशा प्रकारचे जे देश आहेत। तर यामध्ये तुम्ही आणखी एकाच शब्द असा म्हणू शकता की जे युरोपियन देश आहे, तर युरोपियन देश हे ह्या पद्धतीचा वापर करतात। आणि जेव्हा 1991 मध्ये भारतानं न्यू पॉलिसी अडॉप्ट केली, LPGचा स्वीकार केला आणि त्या स्वीकाराच्या नंतर भारताने ह्या स्थिर पद्धतीचा परित्याग करून नवीन पद्धत स्वीकारली, ती म्हणजे स्थिर आणि मुक्त पद्धत। 1991 नंतर भारताने स्थिर आणि मुक्त या दोन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। 1 मार्च 1992 पासून भारताने ही पद्धत स्वीकारलेली आहे। आता म्हणजे काय, तर भारत जो विनिमय दर ठरवतो डॉलरच्या तुलनेमध्ये भारताचा रुपया घसरला वधारला, त्याला दोन पद्धत वापरतो, एक RBI ची पद्धत, एक सरकारची पद्धत। तर RBI ची पद्धत ही जी वापरल्या जाते ती बाजार भावानुसार, आणि सरकारद्वारे जी वापरल्या जाते ती स्थिरनुसार, RBI नुसार स्थिर व बाजार भाव या दोघांचा आधार घेऊन तयार केल्या जाते। याला भारतामध्ये आणखी एक टोपण नाव म्हटले जाते, ते LEMRS, LERMS पद्धत, म्हणजे ही जी नियंत्रित पद्धत आहे याला LERMS पद्धत या नावाने सुद्धा भारतामध्ये ओळखल्या जाते। अशा प्रकारे जगामध्ये चलनाचा विनिमय दर या तीनपैकी कोणत्याही एका पद्धतीनुसार ठरतो। जेवढे की विकसित देश आहे ते या पद्धतीचा वापर करतात। पूर्वी भारत ही पद्धत वापरत होता स्थिर पद्धत, आज भारत ही, आणि जेवढे काही मुख्यतः अविकसित देश आहे ते ह्या पद्धतीचा वापर आज करत आहे। मग यामध्ये आणखी एक टॉपिक आपण घेऊन घेऊया, तो म्हणजे त्यालाच सब पॉइंट घेऊया आपण, रुपयाची परिवर्तन दर, रुपयाचं परिवर्तन। आता हाच दिवस आहे 1 मार्च 1992, म्हणून त्याच दिवसाच्या हिशोबाने आपण याला पण एक घेऊन घेऊया। 1 मार्च 1992 भारताने काय केलं, तर व्यवहार कर जो आहे भारताचा तो चालू खात्यावर परिवर्तन केला। चालू खात्यावर परिवर्तित केला, म्हणजे भारताने जे भारताचा रुपया आहे तो चालू खात्यावर परिवर्तित करायला सुरुवात केली। यासाठी भारताने दुहेरी विनिमय दराचा परिवर्तन केलं, दुहेरी विनिमय दर हा स्थिर प्लस मुक्त यामध्ये 60% घेतलं भारताने बाजार भाव आणि 40% घेतलं भारताने जे स्थिर आहे स्थिर, या आधारे भारताने रुपयाचं परिवर्तन केलं। आणि 1993 मध्ये चालू खात्यावर
1993 मध्ये चालू खात्यावर दृश्य व पूर्णतः परिवर्तित केलं. कशावर? चालू खात्यावर, फक्त दृश्य वस्तूवर पूर्णतः परिवर्तित केलं चालू खात्यावर. आणि मग यामध्ये परत एक बदल केला गेला मार्च 1994 पासून पूर्णतः चालू दृश्य व अदृश्य खात्यावर पूर्णतः रुपया परिवर्तित केल्या गेला. मार्च 1994 पासून पूर्णतः चालू खात्यावर रुपया परिवर्तित केल्या गेला. हे प्रश्न असेच्या असे पेपरला आजपर्यंत आलेले आहेत. हे प्रश्न अजून नाही आलेले आहेत आणि MPSC प्रश्न रिपीट करत नाही ही विशेषता असते. त्यामुळे ह्या पद्धतीवर प्रश्न मुख्यतः निर्माण होऊ शकतो आणि आपल्याला अशा गोष्टीला निग्लेक्ट करून चालणार नाही आणि इझी वन आहे इतकं काही हार नाही. आणखी आता भारताने चालू खात्यावर परिवर्तित केलं. खाते दोन आहे, चालू खातं आणि भांडवली खातं. मग भांडवली खात्यावर भारतीय रुपया परिवर्तित केल्या जावं अशा प्रकारची मागणी पण व्हायला लागली आणि मग ही मागणी व्हायला लागली. परिणाम स्वरूप 1997 मध्ये भारतामध्ये तारापोर समिती जी आहे, परिवर्तन यंत्राची परिवर्तनासाठी तारापोर समिती स्थापन केल्या गेली. भांडवली खात्यावर रुपया परिवर्तित केल्या जावा, भांडवली खात्यावर रुपया परिवर्तित केल्या जावा यासाठी तारापोर समिती स्थापन केल्या गेली 1997 ची. बरं का? मग 1997 याने 3 टप्प्यामध्ये सांगितलं की भारताचा रुपया हा परिवर्तित केल्या जावा 2009-11 इतक्या वेळात हा रुपया परिवर्तित केल्या जावा, 2005-6-7-8-9-11-7-9-9-11 अशा प्रकारे हा रुपया परिवर्तित केल्या जावा अशा प्रकारची तरतूद या तारापूर समितीने सुचवली होती. परंतु भांडवली खात्यावर रुपया पूर्णतः परिवर्तन करण्याची शिफारस ही मान्य केल्या गेली नाही. बरं का? तारापूर समिती शिफारस मान्य केल्या गेली नाही म्हणून याच्यावर आणखी एक समिती स्थापन केल्या गेली होती. त्या समितीचं नाव होतं मिस्त्री समिती. त्या मिस्त्री समितीने सुद्धा 2008 पर्यंत भांडवली खात्यावर पैसा परिवर्तित केल्या जावा, मिस्त्री समितीने सुद्धा 2008 पर्यंत भांडवली खात्यावर पैसा परिवर्तित रुपया परिवर्तित केल्या जावा अशा प्रकारची शिफारस केली होती. या हत्यानुसारनंतर ही समिती 2005-06 मध्ये स्थापन झाली होती आणि मुंबईला महाकेंद्र बनवायचं, आर्थिक महासत्ता बनवायची ही शिफारस सुद्धा मिस्त्री समितीने केली होती. परंतु दुर्भाग्यपूर्ण यानंतर 1911 मध्ये झालेली गडबड आणि त्यानंतर भारताच्या बाजारपेठेमधील अवस्था पाहता भारताने अजून तरी हिंमत केली नाही आहे की भारतीय रुपया हा भांडवली खात्यावर परिवर्तित करायचा. ठीक आहे, हे प्रश्न सर्व 1-to-1 हे एक्झामसाठी उपयुक्त आहे. ह्या समित्या ह्या फक्त MPSC ला नाही तर जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षाला विचारल्या जात असतात. ठीक आहे, आपण आज चलनाचा विनिमय दर कसा ठरतो ते बघितलं, तसंच भारतीय रुपयाची परिवर्तनीयता काय आहे हे बघितलं. चलनाचा दर हा रुपयाची परिवर्तनीयता हे प्रश्न आजपर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. सर्वात जास्त वेळा तारापूर समिती पेपरला येऊन गेलेली आहे. ठीक आहे, आपण बारीक आणि बारीक पॉइंट जो आहे अर्थशास्त्राचा तो कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला अर्थशास्त्र हा विषय कम्प्लीट म्हणजे पूर्ण कम्प्लीट करायचा आहे. एकही प्रश्न आपल्याला जाऊ द्यायचा नाही. विशेषतः आपण STI मेन्स टेस्टमध्ये अभ्यास करतोय, आपल्याला 50 क्वेश्चन पुरे आउट ऑफ कव्हर करायचे आहेत. त्याचप्रमाणे राज्यसभा मेन्सचा पेपर नंबर 3 आणि 4 आणि सोपे पेपर नंबर 1 ला पण अर्थशास्त्र हा विषय काही ना काही अशी स्पर्श करतो, त्याला आपण आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला परत सांगतो, अर्थशास्त्र हा विषय संपल्यानंतर अशाच प्रकारे आपण कम्प्लीट
हा भारताचा इतिहास कंप्लीट वाचून इतिहास हा विषय पूर्ण घेणार आहोत. सोबत चालू घडामोडींचं एक सेशन त्याला टच म्हणून ते सुद्धा सुरू करणार आहोत. आणि लॉकडाऊन आणखी लेट चाललं, जर आपल्याला परवानगी नाही मिळाली हे बाकी सर्व ओपन करायची तर त्यानंतर राज्यरक्त हा विषय सुद्धा आपण अशाच प्रकारे घेणार आहोत. म्हणून काळजी करू नका, तुमचा अभ्यास हा होत आहे. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. तिथपर्यंत गुड बाय.